Namaskar. Welcome to Audio Pothi Samartha Bodh, Season 1, Chapter 2. या दुसऱ्या अध्यायात आपण या समर्थ बोधातील जे दोन प्रमुख समर्थ समर्थ रामदास स्वामी आणि आपले स्वामी समर्थ यांच्यात लौकिक दृष्ट्या म्हणजे या वर्ल्डली लाईफ मध्ये काही कनेक्शन होतं का? पूर्व अवतारात म्हणजे आधीच्या एखाद्या जन्मात त्यांचं काही नातं होतं का हे पाहणार आहोत. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण समर्थ रामदास आणि आपले स्वामी समर्थ या दोघांच्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कशी सिमिलर होती, सनातन धर्माला कशी ग्लानी आली होती, तो कसा वीक डल झाला होता हे पाहिले. दोन्ही काळातील सोशिओ पॉलिटिकल सिच्युएशन जवळपास सारखीच असल्या कारणाने या दोन्ही समर्थांचे कार्य पण कसे सारख्याच स्वरूपाचे होते हेही आपण पाहिले. समर्थ रामदास यांच्या अचाट अशा कार्यामुळे ज्या गोष्टी अस्ताला जाऊ पाहत होत्या, संपल्यात जमा होत्या, जसे समाजातील शौर्य, पराक्रम, स्वराज्याबद्दलचे प्रेम, देशाबद्दलचा अभिमान, स्वतःच्या धर्मावरची निष्ठा, श्रद्धा, या सगळ्या गोष्टी लयाला जायच्या थांबल्या आणि परत एकदा स्वधर्माचा सूर्योदय झाला आणि स्वराज्याची सोनेरी किरणे आपल्याला दिसली. राष्ट्राच्या उद्धारासाठी भक्ती व शक्ती या दोघांच्या अधिष्ठानावर, फाउंडेशनवर स्वराज्य स्थापन करण्यासाठी रामदासांनी आपले सारे तपश्चर्येचे बळ कारणी लावले, आपले पूर्ण आयुष्य वेचले, पण स्वतः अगदी अलिप्त आणि निरिच्छ राहून वैराग्य हा जणू त्यांचा स्थायी भावच होता. असेटिसिझम वॉज लाईक अ सेकंड नेचर टू हिम. जेव्हा शिवाजी राजांनी आपल्या राज्याची सनद म्हणजे अधिकारपत्र, स्वराज्याची सगळी अथॉरिटी भिक्षा म्हणून समर्थांच्या झोळीत टाकली, तेव्हा ती रामदासांनी तशीच्या तशी परत केली. शिष्य मोठा राजा झाला म्हणून रामदासांनी आपली लंगोटी सोडली नाही, फक्त आपली पूर्ण म्हणून राज्याचा ध्वज, स्वराज्याचा फ्लॅग भगवा करण्यास सांगितले. धन्य तो शिवाजी राजा आणि धन्य त्याचे खऱ्या अर्थाने समर्थ असे सद्गुरु. तसं पाहायला गेलं तर समर्थ रामदास हे आजकालच्या भाषेत बोलायचं झालं तर किंग मेकर होते आणि राजा पण त्यांच्या शब्दाबाहेर नव्हता. इनफॅक्ट तो त्यांना पूर्ण शरण होता. आपल्या गुरुच्या झोळीत एवढी खटपट करून कमावलेलं स्वराज्य टाकायला तो तत्पर होता, पण समर्थाने मागितले तर काय मागितले? स्वराज्याचा ध्वज भगवा करा, अगदी त्यांच्या नेचरला साजेस असं मागणंच त्यांनी मागितलं. भगवा हा रंग
त्यागाचे प्रतीक आहे. सॅक्रिफाईस चा सिंबल आहे. अग्नीचे फायरचे तेजही भगव्या रंगात आहे. म्हणून जिथे भगवा तिथे वाईट गोष्टींचा शिरकावच होऊ शकत नाही, कारण त्या सळून खाकच होतात. स्वराज्याचा फ्लॅग भगव्या रंगाचा करून रामदासाने जणू शिवाजींचे हे स्वराज्य समर्पण डेडिकेशन स्वच्छ शुद्ध आचरण नीतिमत्ता एथिकल अँड मॉरल फाउंडेशन या पवित्र तत्वांवर उभे असणार आहे याची प्रजेला जणू वाहीच दिली, अश्युरन्स दिला. असे हे निस्पृह अगदी सेल्फलेस असे रामदास स्वामी ज्यांनी फक्त प्रभू राम रायास आपले सर्वस्व मानले आणि जगातील सारे ऐश्वर्य सत्ता सुखे यांना कसपटा समान देखले, त्यांना अजिबात इम्पॉर्टन्स दिले नाही आणि म्हणूनच ते समर्थ झाले. रामाचे ईश्वराचे रघुवीराचे सामर्थ्य त्यांच्या अतिशय दैदिप्यमान अशा कर्तृत्वातनं ठाई ठाई झळकले. आणि रामदासांनी ज्याच्यावर उत्कट उदंड अशी प्रीती केली तो राम म्हणजे आपले स्वामी समर्थ, मूळतच पूर्ण, मूळतच समर्थ, जे पुन्हा एकदा दीन दुबळ्यांचे रंजल्या गांजल्यांचे अश्रू पुसण्याकरता या भूतलावर अवतरले समाजाला परत खऱ्या ईश्वराकडे सनातन धर्माकडे वळवून त्याला निर्भय आणि सामर्थ्यशील करण्यासाठी. कित्येक प्रसंगी जेव्हा लोक स्वामींना त्यांचे नाव गाव विचारित तेव्हा मीच राम होतो, मीच कृष्ण झालो होतो बरे असे उद्गार स्वामी काढू. आणि गंमत म्हणजे दाशरथी रामाप्रमाणेच स्वामी समर्थही अजानुबाहू होते, म्हणजे त्यांचे हात उद्यापर्यंत लांब होते. जे एकनिष्ठ आणि अनन्य असे रामभक्त होते त्यांना स्वामी समर्थाने त्यांच्या आराध्याच्या म्हणजे रामाच्या रूपात दर्शन दिले आहे. कित्येक राम भक्तांना स्वतःकडे खेचून स्वामींनी त्यांच्यावर कृपेचा अक्षरशः वर्षाव केला आहे. दोन्ही समर्थांचे लोक कल्याण हेच ब्रीद, अवघे लाऊ सुपंथ हेच घोषवाक्य, हाच मोटो सर्वांना सन्मार्गावर आणून त्यांच्यात भक्ती पेरण्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी, आत्मविकासासाठी रात्रंदिवस कंटिन्युअसली झिजणं हेच या दोन्ही समर्थांच व्रत. दोघांचे सारेच अलौकिक दिव्य भव्य रामा प्रमाणेच, त्या सीतापती सारखेच. Shri Ram Chandra Krupalu Bhaj.
ನವಕಂಜಲೋಚನ ಕಂಜ ಮುಖ ಕರ ಕಂಜ ಫಲ ಕಂಜಾರುಣಂ ಶ್ರೀರಾಮ ಶ್ರೀರಾಮ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಕೃಪಾಲು ಭಜ ಮನ ಹರಣ ಭವ ಭಯದಾರುಣಂ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಕೃಪಾಲು ಭಜ ಮನ ಹರಣ ಭವ ಭಯದಾರುಣಂ ಶ್ರೀರಾಮ 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 पण फार दिव्य भव्य आपल्याला झेपतं का? अलौकिकापेक्षा आपल्याला लौकिकातच जास्ती इंटरेस्ट असतो, जगातच जास्ती इंटरेस्ट असतो. असे म्हणतात की ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधायच्या फंदात पडू नये. पण आपण संसारी माणसे, आपल्याला याच गोष्टीचे जास्ती कुतूहल असते, क्युरिओसिटी असते. ऋषी बनणं, साधू होणं, संत होणं अवघड आहे, कारण त्याच्यात घोर मेहनत आहे, प्रचंड तप आहे, इंद्रियांचं दमन आहे, सेन्स कंट्रोल आहे, कित्येक वर्षाची तपश्चर्या आहे. ते कोणाला हवे? या इन्स्टंटच्या युगात या भानगडीत कोणाला पडायचंय? पण त्याचं कूळ शोधणे. तो संत बनायच्या आधी कुठे राहायचा, आडनाव काय होते, व्यवसाय कुठला, का संन्यास घेतला, जग का सोडले, कोणी फसवलं का, हार्टब्रेक झाला का, यात एक्साइटमेंट आहे, गॉसिप एलिमेंट आहे, गप्पा टप्पाना वाव आहे, टाइमपासला स्कोप आहे, नेट उघडायला चान्स आहे. नेट उघडायचं, नुसती बोट चालवायची, वेळही मज्जेत जातो आणि काहीतरी आध्यात्मिक वाचन केल्याचं, कारण साधू संतांबद्दल वाचताय, कुठं समाधानही मिळत. असं जरी सगळं असलं तरी सुद्धा आपण आपली ही हाऊस ही भागवून घेऊ. ही हाऊस आपण का भागवायची? याच कारण हे की या समर्थांचे पूर्व अवतार म्हणजे आधीचे अवतार, नंतर त्यांनी घेतलेले अवतार, त्यांच्या सानिध्यातील प्रिय व्यक्तींचे पूर्वजन्म पुनर्जन्म, या सगळ्यांचे आपापसातील आणि परस्परातील असलेले ऋणानुबंध, अगदी प्रेमळ स्नेहाचे संबंध, हे सगळं डिस्कस करता करता हे सर्व समर्थ या सगळ्या चर्चेतून परत आपल्याला आपल्या नकळत अगदी कौशल्याने अलौकिकाच्या पंथावरच परत आणून ठेवणार आहेत. म्हणून ही लौकिकातील क्युरिओसिटी आपण शमवून घेऊ. तर आता आधी आपण या दोन्ही समर्थांचे वेगवेगळ्या अवतारातील नाते संबंध याची माहिती करून घेऊ. आपल्या सर्वांना माहीतच आहे की जसे राम भक्तांना स्वामींनी रामाच्या रूपात दर्शन दिले, तसेच विठ्ठल भक्तांना त्या सावळ्या विठुरायाच्या रूपात दर्शन देऊन धन्य केले, तसेच दत्त भक्तांना विश्वाचे आद्य गुरु दत्तात्रेय आणि आपण एकच आहोत हे अनेक दृष्टांताद्वारे आणि चमत्काराद्वारे
पठवून दिले. म्हणून स्वामींना दत्ता अवतारी ही मानतात. अत्री ऋषी आणि अनुसुया माता यांचा पुत्र जो दत्त, त्याने कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने प्रथम अवतार धारण केला. श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात कृष्णा नदीत अंतर्धान पावले आणि नंतर महाराष्ट्रात कारंजा नगरीत श्री नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेऊन त्याने अद्भुत असे चरित्र दाखवले. नृसिंह सरस्वती जे गाणगापुराहून गुप्त झाले ते श्री शैल्य पलीकडच्या कर्दळी वनात जाऊन अनेक वर्ष समाधिस्थ राहिले आणि समाधी विसर्जन केल्यावर त्यांनी देश संचार केला. समाधी नंतरचा नृसिंह सरस्वतींचा आविष्कार म्हणजे आपले स्वामी समर्थ. नृसिंह सरस्वतींनी समाधी विसर्जन का केली हे आपण डिटेल मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये ऐकलं आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभ या अवताराबद्दल जरा डिस्कस करणार आहोत. ही सर्व माहिती श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या दिव्य ग्रंथातून घेतली आहे. श्री दत्तप्रभूंचा हा अवतार इसवी सन 1320 AD मध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थीच्या दिवशी आंध्र प्रदेशातील पीठापूर गावी अप्पलराज शर्मा व त्यांची पत्नी सुमती महाराणी यांच्या पोटी जन्मला. श्रीपाद श्री वल्लभ हे त्यांच्या आई वडिलांचे तिसरे अपत्य होते. श्रीपादांना श्रीधरराज शर्मा आणि रामराज शर्मा नावाचे दोन मोठे भाऊ होते, पण हे दोघेही अपंग असल्या कारणाने श्रीपादांच्या जन्माच्या आधी त्यांचे आई वडील अत्यंत दुःखी होते. मोठे श्रीधरराज शर्मा हे आंधळे होते तर छोटे रामराज शर्मा पांगळे होते, पायाने अधू होते. श्रीपाद श्री वल्लभांनी वयाच्या 16 वर्षी जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी घर सोडले. असे होणार हे बालवयातच आपल्या आई वडिलांना त्यांनी सांगून ठेवले. जेव्हा श्रीपादांनी घर सोडले तेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही भावांना करस्पर्श म्हणजे हाताने स्पर्श केला आणि त्यांच्याकडे आपल्या अमृतमय दृष्टीने पाहिले. असे त्यांनी करताच त्या दोघांचे शारीरिक अपंगत्व दूर झाले. आंधळ्या बंधूस दृष्टी आली तर जो पायाने अधू होता तो चांगला चालू लागला. श्रीपादांच्या दिव्य स्पर्शाने ते दोघे वेदशास्त्र संपन्न होऊन त्यांना दिव्य ज्ञानही प्राप्त झाले आणि दोघे ज्ञानाच्या तेजाने तळपू लागले. हा सगळा चमत्कार पाहून श्रीपादांच्या आई वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि भविष्याविषयी ते अगदी निर्धास्त झाले. त्यांचे सगळे टेन्शनच दूर झाले. हा सगळा आनंद सोहळा झाल्यावर नंतर आपल्या पित्याकडे वळून श्रीपादांनी त्यांना सांगितले की आपले श्रीधरराज शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. या जन्मानंतर परत श्रीधरराज शर्मा शिवग्राम म्हणजे आत्ताचे शेगाव या क्षेत्रात गजानन नावाचे महान योगी होतील. तर माझे दुसरे बंधू रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. हा श्रीधर म्हणजे
वरद हळ्ळीचे भगवान श्रीधर स्वामी रामदासी संप्रदायातील दत्त जयंतीला जन्मलेले एक थोर सत्पुरुष ज्यांना समर्थ रामदास स्वामींनी समाधीतून उठून दर्शन दिले, मस्तकावर प्रेमाने हात ठेवून आशीर्वाद दिला आणि आत्मबोधही केला. यांची श्रेष्ठता एवढी की भगवान ही पदवी स्वतः समर्थाने यांना दिली. असो, या सगळ्याचा जिस्ट असा की आपले स्वामी समर्थ आणि समर्थ रामदास हे पूर्वजन्मी सख्खे भाऊ होते, देवर फॅमिली. इथे आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते. रामदास स्वामीच शेगावी गजानन महाराज म्हणून प्रकटले, बरोबर आहे, पण ते कुठल्या साली? 1878 माघ कृष्ण सप्तमीला गजानन महाराज शेगावी प्रकटले आणि त्याच वर्षी 2 महिन्यानंतर अक्कलकोट स्वामी समर्थ समाधिस्थ झाले चैत्र कृष्ण त्रयोदशीला. एक भाऊ समाधिस्थ होणार म्हणून बरोबर त्याच्या आधी त्याचे कार्य चालू ठेवायला दुसरा भाऊ प्रकट झाला. गजानन महाराज हे स्वामी समर्थांच्या सिद्ध अशा शिष्यांपैकी एक. आता स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात किती प्रेमाचं आपुलकीचं नातं आहे हे सांगण्याचा मोह मी इथे आवरते. पण श्री दत्ताऊधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती या दिव्य पोथीतल्या गजानन महाराजांशी रिलेटेड ज्या थोड्या ओव्या आहेत त्या आपण बघायलाच हव्या. यात स्वामींचे थोर शिष्य देव मामलेदार यांचाही उल्लेख आहे. मामलेदार म्हणजे अ गव्हर्नमेंट ऑफिशियल ज्याच्या अंडर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्टच्या वसुलीचे रेव्हेन्यू कलेक्शनचे काम असते. तर या ओव्यांवरून आपले स्वामी समर्थ देव मामलेदार आणि शेगावीचे गजानन महाराज यांच्यातील गुरु शिष्य परंपरा स्पष्ट दिसून येते. तर आता आपण स्वामी समर्थ सप्तशती या पोथीतील या ओव्या पाहू. शेगावीचे गजानन येती समर्थांसी शरण, योग शिकवा म्हणून प्रार्थना करीती समर्थांची. समर्थ म्हणती गणुप्रत येथे गर्दी खूप असत, तू जाई देव मामले दारा प्रत शिकविल सारे तुझला तो. ऐसे तया सांगती काही योग क्रिया दाविती आणि पाठवून देती सटाण्यासी ते धवा. देव मामलेदार महासिद्ध गजानन आले तेथ राहुनी त्यांच्या सहवासात शिकले योग साधना ते. हे देव मामलेदार स्वामी समर्थांचे पूर्ण कृपांकित होते. श्री यशवंत महादेव भोसेकर हे यांचे मूळ नाव. स्वामी समर्थांच्या अगाध कृपेमुळे
हे सरकारी नोकरीत मामलेदार पदापर्यंत तर पोचलेच, पण त्याचबरोबर एक मोठे सत्पुरुष म्हणून, साधू म्हणून त्यांची कीर्ती खूप गाजली. देवतुल्य असे त्यांचे चारित्र्य सगळ्यांना वंदनीय होते. म्हणून हळूहळू देव मामलेदार या नावाने सगळे त्यांना ओळखू लागले. या देव मामलेदारास गोदातीरी जाऊन तू भेट अशी आज्ञा स्वामी समर्थांनी गणूला म्हणजे आपल्या गजानन महाराजांना केली. स्वामी समर्थ पुढे गजानन बाबांना म्हणाले की त्याला नमस्कार करताच तो तुला ओळखी. तिथे जरा महिना दीड महिना स्वतःला घासून घे, म्हणजे उजळून निघशील. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे गजानन महाराज देव मामलेदारांच्या भेटीस नाशिकला आले आणि जेव्हा ते यशवंतरावांच्या पाया पडायला गेले तेव्हा देव मामलेदारांनी त्यांना तसे करू दिले नाही. गुरु बंधूला आलिंगन द्यायचे असते असे म्हणून त्यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. असं करून त्यांनी दोघातलं अंतर जणू नाहीसच करून टाकलं आणि आपल्या सद्गुरूंवरच स्वामी समर्थांवरच प्रेम अगदी भरभरून व्यक्त केलं. गुरु बंधूच्या भेटीचा आनंद कसा असतो हे दोघांनीही पुरेपूर अनुभवलं. नंतर जो योग त्यांना शिकवायचा होता तो गजानन महाराजांना त्यांनी शिकवला आणि थोड्या दिवसांनी तुम्ही आता पूर्ण तयार झाला असं म्हणून गजानन महाराजांना त्यांनी निरोप दिला. मग समर्थांच्या आज्ञेप्रमाणे शेगाव आपलं कार्यक्षेत्र करून स्वामी समर्थांनी जसं सांगितलं होत की तिथे बस माझ्यासारखे चाळे करत नाव गाव काही नाही, लोक म्हणतील ते नाव. अशा वृत्तीने गजानन महाराज शेगावी राहिले. इथे आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते. रामदास स्वामी समाधिस्थ झाले माघ कृष्ण नवमीला, त्याला दास नवमी म्हणतात आणि तेच गजानन महाराज म्हणून प्रकटले. जवळपास 200 वर्षांनी माघ कृष्ण सप्तमीला, जस्ट 2 दिवस आधी. मला वाटतं की हे खूप सूचक आहे. पहिल्या अवताराच्या समाप्तीची तिथी आणि दुसऱ्या अवताराने त्या तिथीच्या 1-2 दिवस आधी प्रकटणे, यात गजानन महाराज आपल्याला सांगतायत की मी रामदासांचे कार्य पुढे चालवायला प्रकटलो आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात तर ते दोघं एकच आहेत असे म्हटलेच आहे, आत्ताच आपण ते पाहिले. असाच उल्लेख संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय या पोथीतही आढळतो. श्री गजानन विजय हा अत्यंत प्रासादिक असा गजानन महाराजांचा चरित्रात्मक असा ग्रंथ आहे. गजानन महाराजांच्या भक्तांचं ते बायबलच आहे असं म्हणायला हरकत नाही. या ग्रंथात शेगाव जवळच्या बाळापूर गावी राहणाऱ्या एका अतिशय भाविक बाळकृष्ण रामदासीची कथा आहे. या कथेत गजानन महाराजांनी
या रामदासी बुवांना दास नवमीच्या पावन दिवशी समर्थ रामदासांच्या रूपात त्यांच्या घरी स्वतः जाऊन कसे दर्शन दिले याचे मोठे रसाळ वर्णन आले आहे. दर्शन दिल्यानंतर बाळकृष्ण बुवांच्या मनात काही डाऊट राहायला नको, कसली शंका राहायला नको म्हणून रामदास स्वामी रात्री परत त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगतात, अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती, संशय मुळी न धरी चित्ती तो धरिता गुडशील, मी तोच समजून करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती. समर्थ बाळकृष्ण बुवांना सांगतायत कि आता मनातले सारे संशय काढून टाक, मीच तुमच्या वराड प्रांतात शेगावी येऊन राहिलोय, मी तोच समजू गजानन महाराज हे माझच रूप समजू त्यांचे पूजन कर. गीतेचे वचन, भगवद्गीतेतलं वचन तुला माहिती नाहीये का? संशयात्मा विनश्यती, संशय अतिसंशय शंका यांनी आपला विनाश होतो, हाती काहीच लागत नाही, सगळी साधना निष्फळ होते, वाया जाते. इथे स्वप्नातही आपल्या भक्ताला बोध करायची ऑपॉर्च्युनिटी समर्थ सोडत नाहीयेत, एवढा आपल्या भक्तांचा त्यांना कळवळा आहे. भक्ताला जे अति प्रिय ते दर्शन देताना सुद्धा अध्यात्म साधनेला पूरक असे मार्गदर्शन समर्थ न चुकता करतातच, कारण त्याच्यातच भक्ताचं खरं शाश्वत असं हित असत आणि भक्ताचं कल्याण करण्यासाठीच या समर्थांचा कायम आटापिटा असतो. ते लिटरली टॉइल फॉर देअर डिवोटीज. हा गजानन विजय ग्रंथ इंग्लिश मध्ये पोएटिक फॉर्म मध्ये अलीकडे कवी शंकर पंडित यांनी ट्रान्सलेट केलाय. जय गजानन असे या पोथीचे नाव आहे. ज्यांचा मराठी वीक आहे त्यांनी ही पोथी जरूर वाचा, गजानन विजय वाचल्याचाच आनंद मिळेल. हे शंकर पंडित हे अमेरिकन बँकर विक्रम पंडित जे काही वर्षापूर्वी सिटी बँकचे सीईओ होते त्यांचे वडील. विक्रम पंडित ग्रेटच आहेत पण शंकर पंडित ही थोरच. आपल्या भारत भूमीच्या आध्यात्मिक ऐश्वर्याचा, आपल्या पारमार्थिक संपत्तीचा लाभ इंग्लिश स्पीकिंग ऑडियन्सला मिळावा म्हणून त्यांनी मनाचे श्लोक आणि दासबोध हेही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केले. हा चॅप्टर लौकिक कनेक्शनचा आहे आणि आपल्या सगळ्यांचा लौकिकातला इंटरेस्ट जाणून इथेही मी ती हाऊस जराशी भागवून घेते. आता आपण सगळे समर्थ असे संत सद्गुरु ह्यांच्याबद्दल बोलत आहोत, विशेषतः समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल डिस्कस करत आहोत. आणि गुरुचे नाव घेतले की पाठोपाठ शिष्यही आलाच. समर्थ रामदास स्वामींचे नाव घेतले की शिवाजी महाराज ही आठवतातच. गतजन्मीच्या ऋणानुबंधामुळेच
ही अलौकिक अशी गुरु शिष्याची जोडी एकत्र आली आणि त्या नात्यातून श्रीपादांनी खूप मोठे विधायक कन्स्ट्रक्टिव्ह असे स्वराज्य स्थापनेचे कार्य घडवून आणले. छोटे श्रीपाद जेव्हा पिठापूरला राहत होते तेव्हा नरसिंह वर्मा नावाचे एक वयस्कर गृहस्थ त्यांच्यावर अगदी आजोबांप्रमाणे प्रेम करत. या नरसिंह वर्माने श्रीपादांच्या वडिलांना एक गाय दान म्हणून दिली ज्यामुळे बाल श्रीपादांची दुधाची समस्या सुटली. या गोदानाच्या पुण्याईमुळेच पुढे नरसिंह वर्मा शिवाजी महाराज म्हणून महाराष्ट्रात जन्मले आणि त्याने रामदासांचे शिष्यत्व पत्करले. म्हणजे श्रीपादांचे एक बंधू रामदास झाले आणि त्यांच्यावर आजोबांप्रमाणे माया करणारे शिवाजी झाले आणि या दोघांनी मिळून इतिहास घडवला. याच कारण हे एवढं मोठं कार्य करण्यासाठी जी पुण्याई लागते ते हे दोघ जन्मताच घेऊन आले होते. पूर्व जन्मातील श्रीपादांचा सहवास त्यांचा प्रेमळ आशीर्वाद या जन्मात फळास आला होता. तर असे हे श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी श्रीधर स्वामी शिवाजी महाराज देव मामलेदार गजानन महाराज या सगळ्या सिद्ध मंडळींचे महापुरुषांचे आपापसातील अगदी आकुलकीचे जिव्हाळ्याचे असे नाते. सर्व संत सत्पुरुष सद्गुरु आतून एकरूपच असतात. एकाची भक्ती केली की ती सर्वांना पोचते. सर्वांचेच कृपा छत्र आपल्यावर राहते. तुम्ही स्वामी समर्थांचे झाला की गजानन महाराज तुम्हाला स्वतःकडे खेचतात. समर्थ रामदास मनाला बोध करायला लागतात आणि शिवाजी राजे मनातच राम राज्य स्थापण्यास प्रेरित करतात. थोडक्यात सर्वच सत्पुरुष प्रचिती द्यायला लागतात, आपल्याला गाईड करायला लागतात आणि आपली भक्ती जर का अति उत्कट असेल तर हे सगळे दयाळू कनवाळू समर्थ आपल्याला नुसता बोध करून गाईड करून थांबत नाहीत तर आपल्याला स्वानंदाचे सम्राट पद बहाल करायला आपल्याला एम्परर्स ऑफ सुप्रीम ब्लिसच्या अक्षय एव्हरलास्टिंग अशा गादीवर स्थानापन्न करायला ते स्वतः हिरहिरीने झटतात. तर अशा या करुणाकराना दयासागराना अतीव श्रद्धेने साष्टांग दंडवत घालून आपण या अध्यायाची सांगता करूया. अध्याय दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.
ओ